महाराष्ट्र में विधानसभा चुनाव से ठीक पहले बीजेपी प्रदेश प्रमुख चंद्रशेखर बावनकुले के बेटे की ऑडी क्रैश का मामला जोर पकड़ रहा है। कई वाहनों को टक्कर मारने के मामले में विपक्ष ने घेर लिया है। नागपुर आए दिनों राजनीतिक स्टंट के लिए जाने जाने लगा है। बुधवार की सुबह उद्धव ठाकरे गुट की नेता सुषमा अंधारे नागपुर आए थे। उन्होंने भाजपा प्रदेशाध्यक्ष के लड़के के ऊपर आरोप लगाते हुए कहा कि एक्सीडेंट केस में संकेत बावनकुले को बचाया जा रहा है। पोलिसांना माझे काही प्रश्न विचारले होते, त्यातला महत्त्वाचा प्रश्न की जर त्यांनी असं मला सांगितलं की सेम डेला आम्ही आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि सेम डेला आरोपींचं आम्ही मेडिकल केलेलं आहे। प्रश्न क्रमांक एक, जर सेम डेला आरोपी ताब्यात घेतले तर आरोपी हवेतून तरंगत नाही आले, यांच्याकडे गाडीत होती। सेम डेला आरोपी ताब्यात घेतले तर गाडी कुठे आहे? गाडीची जर एकूण अवस्था बघितली तर गाडी उडून जाऊ शकत नाही गॅरेजला, गाडी जागेवरच असणार, गाडीला टो करायला वेळ लागलेला असणार। मग त्या गाडीचे डिटेल FIR मध्ये का आले नाही? PI चंद्रकांत चकाटे काय लपवतायत? मुद्दा क्रमांक एक। मुद्दा क्रमांक दोन, मेडिकलसाठी तीनही लोकांना का पाठवलं नाही? फक्त रोनीत आणि अर्जुनलाच मेडिकलला का पाठवलं? संकेतचं मेडिकल का केलं गेलं नाही? जर पोलिसांचं म्हणणं आहे की गाडी एक जण चालवत होता तर मग मेडिकल एकाचंच करायचं होतं, दोन मेडिकल का केले तुम्ही? तिसरं मेडिकल केलेलं नाही। मुद्दा क्रमांक तीन, हे सगळं होत असताना अपघाताची गाडी स्पॉट पंचनामा व्हायला पाहिजे, गाडीचा पंचनामा व्हायला पाहिजे, यात गाडीचा पंचनामा केला गेला नाही। गाडीचं वय अवघं 28 दिवसांचं आहे, ही गाडी अतिशय नवीन गाडी आहे, म्हणजे गाडीत काहीच बिघाड नव्हता। याचा अर्थ रॅश ड्रायव्हिंग आणि निग्लिजन्सचा गुन्हा आहे याच्यामध्ये, की गाडी 150 वेगाने होती, एरवी आमचा 10 वेग वाढला तर चलान फाडायला पोलीस तयार असतात। 150 वेगाने गाडी चालत होती, नवी गाडी अशी बंद पडू शकत नाही, रॅश ड्रायव्हिंगमुळे हा अपघात झाला। या सगळ्यांमध्ये अपघाताच्या गाडीचा पंचनामा होऊन गाडी जमा करायला पाहिजे, पण ती गाडी तात्काळ गॅरेजमध्ये रिपेरिंगला पाठवली गेली। सोमवारी यावर ज्यावेळेला आम्ही ट्विटर्स आणि वेगवेगळ्या सोशल मीडियावरून आवाज उठवला तेव्हा ही गाडी पुन्हा पोलीस स्टेशनला आणली गेली। याचे व्हिडिओ फुटेज आणताना नेतानाचे मी ऑलरेडी ट्विटरवर पोस्ट केलेले आहेत। म्हणजे मदने साहेब आणि चकाटे साहेब यांनी मला कितीही वेगळी माहिती द्यायचा प्रयत्न केला तरी त्याचे फुटेज ऑलरेडी दिलेले आहेत। याच्यामध्ये महत्त्वाचं की आम्हाला प्रकरण उशिरा कळलं, ठीक आहे बाबा, तुम्हाला उशिरा कळलं प्रकरण, संकेत बावनकुळ्याची गाडी आहे हे पोलिसांना कळलंच नाही, फार गमतीदार आहे। इतके प्रामाणिक आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब, कौतुक केलं पाहिजे त्यांच्या प्रामाणिकपणाचं, त्यांच्या ऑनेस्टीचं, की पोलिसांना कळलंच नाही, कुणालाच कळलं नाही। आणि बावनकुळे साहेब एकदमच प्रगट झाले संध्याकाळी आणि ते म्हणाले माझ्या मुलाची गाडी आहे, माझ्या मुलाची, माझ्या मुलाला तुम्ही त्याची चौकशी करा। कशी चौकशी करायची बावनकुळे साहेब? अहो, तुमच्या मुलाचं नाव साधं FIR मध्ये अजून आलेलं नाही, तुमच्या मुलाला FIR मध्ये नाव घ्यायला पोलीस घाबरतात, तर निरपेक्ष चौकशी कशी करायची बरं या सगळ्या प्रकरणाची? याच्यातले अनेक पंचनामे राहिलेले आहेत जे झालेले नाहीत, जे इंज्युअर्ड लोक आहेत, कोण इंज्युअर्ड आहे, किती इंज्युअर्ड आहे, कुठल्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं, यावर कसलीही वाच्यता कुठेही करण्यात आली नाही। ही बातमी कुठल्याही प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे जाणार नाही याची काळजी घेऊन हे प्रकरण पूर्णतः रफादफा करायचा प्रयत्न केला गेला। काल कुणीतरी एक काँग्रेसचे पदाधिकारी काहीतरी बोलले आणि ते म्हणाले की असं काही घडलंच नाही, मी या मतदारसंघातला आहे आणि मला माहिती होतं। जर तुम्हाला सगळं माहीत होतं तर ते व्यक्त करायला मंगळवार का उलटला? तुम्ही ते रविवारी घटना घडली सोमवारी सकाळी का व्यक्त झाला नाहीत? सोमवारी संध्याकाळी का व्यक्त झाला नाहीत? मंगळवारी सकाळी का व्यक्त झाला नाहीत? तुम्हाला 36 तास का लागले व्यक्त व्हायला? यातच काय उत्तर आहे ते आम्हाला उत्तर प्राप्त झालेलं आहे। ती माझ्यापर्यंत अजून माहिती नाही, पण ती माहिती मिळवण्याचा मी प्रयत्न करते। पण हे तीन आरोपी सुद्धा याच्यावर पोलिसांनी चकार शब्द काढला नव्हता। हेही आरोपी किंवा ते लाहोरी बारमध्ये होते, त्यांनी काय खाल्लं, त्यांनी काय पिलं, ते किती वाजता बाहेर पडले,
ते मानकापूरवरून इकडे कसे आले, किडनॅपिंग, मारहाण, या सगळ्या गोष्टी म्हणजे मला अगम्य वाटतं की एकीकडे विकास ठाकरे म्हणाले की मी इथला आहे, मला सगळं माहिती आहे, बोलले काहीच नाही. आम्हाला तिथे बसून ती सगळी माहिती गोळा करावी लागली आणि सांगावी लागली. असो, त्यांचे काय जे असेल ते असेल, मला त्याच्या खोलात जायचं नाही. परंतु गृहमंत्र्यांच्या शहरामध्ये स्वतः भाजपच्या प्रदेशाध्यक्षाच्या मुलाकडून अशी गोष्ट घडणं, एका अर्थाने गोरगरिबांना जगण्यासाठी वातावरण पोषक नाही अशीच स्थिती भाजपाने आज घडीला निर्माण केलेली आहे, हे स्पष्ट आहे. तो वही दूसरी ओर विधायक विकास ठाकरे ने कहा कि उन्हें मीडिया में आकर फेमस होने की कोई आवश्यकता नहीं है और ना ही उन्होंने कोई पत्रकार परिषद का आयोजन किया था. सुषमा अंधारे को शुभकामनाएं दी और उन्होंने यह भी स्पष्ट किया कि किसी के आरोपों से उन्हें कोई फर्क नहीं पड़ता क्योंकि वे जनसेवा में व्यस्त है. तो वही दूसरी ओर विधायक विकास ठाकरे ने कहा कि उन्हें मीडिया में आकर फेमस होने की कोई आवश्यकता नहीं है और ना ही उन्होंने कोई पत्र परिषद का आयोजन किया था. सुषमा अंधारे को शुभकामनाएं दी और उन्होंने यह भी स्पष्ट किया कि किसी के आरोपों से उन्हें कोई फर्क नहीं पड़ता क्योंकि वे जनसेवा में व्यस्त है, उन्हें प्रसिद्धि की कोई आवश्यकता नहीं है. सगळ्यात पहले तो माझी भूमिका हीच आहे की जो आरोपी असेल त्याला सजा व्हावी. मी काही वेगळी भूमिका नाही घेतली आहे आणि ज्याच्या कोणाच्याही हातानं गुन्हा झाला असेल त्याला सजा व्हावी हीच माझी भूमिका आहे, त्या दिवशी मी सांगितलं. आता माझ्या बोलण्याचा कोणी विपर्यास काढत असेल तर त्याचं उत्तर माझ्याजवळ नाही, कारण की या नागपूर शहरामध्ये 1984 पासून भाजपाशी लढण्याचं काम मी करत आहे. लोकांनी मला निवडून दिलं अनेकदा या नागपूर शहरातल्या आणि अनेकदा मी प्रतिनिधित्व केलं आहे. मागच्या 10 वर्षात भाजपाच्या विरोधात आंदोलनं उभारून 40 केसेस माझ्यावर आहे. तर भाजपाशी कसं लढावं हे मला नागपुरात समजते. आता याच्यासाठी मला कोणाकडून ज्ञान घेण्याची गरज नाही आहे, परंतु माझी भूमिका, जर आरोपीला पोलीस वाचवतील तर बाहेरून येणाऱ्यापेक्षा हा विकास ठाकरे नागपुरात एकटा भारी आहे आणि त्यांच्यावर कारवाई करून दाखवील एवढी क्षमता माझ्यामध्ये आहे आणि ती मी अनेकदा दाखवली आहे लोकांच्या अडीअडचणीत. आणि जर सरकारने भाजपाच्या नेत्यांनी कोणावर अत्याचार करत असतील तर मी कधीच मागवायला आलो नाही. सगळ्यात पहिला नंबर विकास ठाकरेचा राहिला आहे, नागपूर शहरातील जनतेला माहीत आहे आणि म्हणून मला असं वाटते की मला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, मला कोणाविषयी बोलण्याची गरज नाही. आता कसं आहे, मी या शहरात 40 वर्षापासून राजकारण करतो. आता या शहरातल्या लोकांना माहीत आहे माझं काय. आता मी कोणाच्याविषयी का बोलू, आता त्यांना काय साध्य करायचं इथं येऊन हे मला माहिती नाही आहे. परंतु मला आयुष्यभर इथे भाजपाशी लढायचं आहे, बाचाबाचा नेत्यांच्या विरोधात इलेक्शन लढायचं आहे. फडणवीस साहेबांच्या विरोधात लढलो, गडकरी साहेबांच्या विरोधात लढलो, येणाऱ्या दिवसांमध्ये अजून लढणार आहे. माझी लढाई भाजपाशी आहे आणि ती लढाई मी लढणार आहे आणि ही लढाई कशी लढावी हे मला 1984 पासून समजते. तेव्हाच्या नागपूर शहरातल्या जनतेने अनेकदा मला निवडून सुद्धा दिलेलं आहे आणि म्हणून मी काही या दुसऱ्या कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. नागपूरचा विषय आहे, नागपुरातही माझ्या मतदारसंघाचा विषय आहे आणि या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता कुठलाच आरोपी वाचणार नाही. जर याच्यात मोठा मोठा नेता असेल तोही वाचणार नाही, कारण की हा नागपुरातला न्याय नागपुरातच होणार आहे. म्हणून तुम्ही निश्चिंत राहावं की या कोणावर अन्याय होत असेल तर त्याला न्याय देण्यासाठी विकास ठाकरे अर्ध्या रात्री जातो आहे नागपूरच्या लोकांना माहिती आहे. तुम्ही एवढा भाजप विरोधात लढतात तरी तुमचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न उभाटा करून केला जातोय का? तुम्ही गडकरी विरोधात लढले, फडणवीसांच्या विरोधात लढले, आता तुमच्या विरोधात वक्तव्य पण आले. आता कसं आहे की कोणाचं खच्चीकरण केल्यानं कोणी खचत नाही आणि किती संघर्षातून नेता तयार होतो तुम्ही हे माझ्या समोर पाहलाय. काही माझं कोणी वंशज राजकारणात नव्हता, स्वतःच्या ताकदीवर स्वतःचे माणसं जमा करून लोकांचा विश्वास संपादन करून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर मी अनेकदा निवडून आलेलो आहो. आणि काँग्रेस पक्ष कसा वाढवायचा, काँग्रेस पक्षाची मतं कसं वाढवायची हे मला समजते. आणि मागच्या 10 वर्षात भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना सुद्धा काँग्रेसचं मताधिक्य वाढवून दाखवलेलं आहे. भाजपाचा 33 वर्षाचा झेंडा असलेला आमदार मागच्या वेळेस पाडून मी निवडून आलेला आहे. म्हणून मला कोणाचं सर्टिफिकेट, जनतेने सर्टिफिकेट दिले आहे,
बाकी लोकांच्या सर्टिफिकेटची गरज नाही। डीसीपी राहुल मदने पर आरोप लगाने के बाद उन्होंने सफाई देते हुए कहा कि संकेत बावनकुए के खिलाफ उचित जांच की जा रही है। पुलिस का कहना है कि मामले की जांच चल रही है और जो भी दोषी पाया जाएगा उसके खिलाफ सख्त कानूनी कदम उठाए जाएंगे। याच्यामध्ये जर प्राथमिक इन्व्हेस्टिगेशन आमच्या जे कायदेशीर प्रक्रिया आहे कोणताही आम्हाला राजकीय दबाव नाही आणि त्याला बळी पडायचं आम्हाला काही कारण नाही आहे। जे काय आहे कायदेशीर प्रोसेस मधून आम्ही जातोय। जे काय आम्हाला पुरावे मिळतात पुराव्याच्या अनुषंगाने जे आम्हाला आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये अर्जुन हावरे हाच ड्रायव्हिंग करत होता। त्याच्या बाजूच्या सीटला संकेत बसलेला होता आणि पाठीमागे रोनित बसलेला होता। कालही मी आपल्याला तेच सांगितलेलं आहे ते आम्हाला आतापर्यंत निष्पन्न झाले त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत। गाडीचंही आरटीओ इन्स्पेक्शन होत आहे आणि जो काही अहवाल आम्हाला मेडिकल अहवाल मिळालेला आहे तो पण रेकॉर्डवर आहे। ज्या गोष्टी रेकॉर्डेड आहेत जे कायदेशीर आमचा तपास चालू आहे तो बाय लॉ चालू आहे। त्याच्यामध्ये कोणालाही वाचवायचं किंवा कोणालाही वगळायचं काहीही कारण नाही। जो ड्रायव्हर आहे अनुषंगाने ड्रायव्हरचा जे नमुना आहे जे कायदेशीर आहे त्यानंतर आणि संकेत हा जो 12 ते 15 तासानंतर तो गाडीमध्ये होता हे आम्हाला निष्पन्न झालं त्यामुळे त्याचं मेडिकल टेस्ट करायची आम्हाला आवश्यकता भासली। जे कायदेशीर असेल जर चालकाकडून जर एखाद्या मायनरला गाडी चालवाय दिली आहे चालकाकडून जर एखाद्या विदाऊट लायसन होल्डरला गाडी चालवाय दिली आहे तर त्या कंडिशन मध्ये मालक हा आरोपी होऊ शकतो पण तसा काही प्रकार झालेला नाही। नेमप्लेट करून ही त्यांनी सांगितलेलं आहे की नेमप्लेट काढण्यात आली आणि पहिला जो एफआयआर झाला त्यामध्ये नेमप्लेट नव्हती जो काही नंबर प्लेट गाडीचा नंबर प्लेट आहे ज्यावेळेस आम्ही गाडी डिटेन कोराडी मधून केली त्यावेळेस गाडीला नंबर प्लेट होता आताही होता। पोलीस स्टेशन आल्यानंतर तो जो काही नंबर प्लेट आहे तो काढून आतमध्ये डिकीमध्ये ठेवलेला आहे कारण तो नंबर प्लेट लूज झालेला होता पडू नये म्हणून ठेवलेला आहे त्यामुळे असं कुठेही नाही की गाडीला नंबर प्लेट नव्हता। ऑडी कार चला रहे ड्रायव्हर अर्जुन हावरे को सोमवार की रात गिरफ्तार किया गया लेकिन कुछ ही देर बाद उसे स्थानीय पुलिस स्टेशन से जमानत पर रिहा कर दिया गया। सीताबर्डी पुलिस स्टेशन के एक अधिकारी ने इस मामले में और दो अन्य लोगों के खिलाफ अभी तक कोई कार्रवाई नहीं की गई है जो मानकापुर पुल पर घटनास्थल से भाग गए थे। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ अखिलेश भारद्वाज के साथ स्वप्निल बुंधाड़े की रिपोर्ट।